नमस्कार, मी ऋषी देसाई. निवडक सुखवार्तामध्ये आपलं स्वागत. बचत ही भविष्यातली गुंतवणूक असते असं म्हणतात. ही बचत करण्याचा संस्कार लहान वयातच मुलांवर रुजला तर? आणि तोच प्रयत्न केला आहे नांदेडमधल्या एका शाळेनं. जाणून घेऊया नांदेडमधल्या एका किडी बँकबद्दल. नांदेड महापालिकेची ही उर्दू शाळा. या शाळेत बँकेचं कामकाज चालतं. ही बँक आहे विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली. किडी बँक असं या बँकेचं नाव. शाळेत मधल्या सुट्टीची घंटा झाली की या बँकेचं काम सुरू होतं. सगळी मुलं बँकेत पैसे जमा करण्यासाठी रांग लावतात. खाऊसाठी दिलेले पैसे बँकेत जमा केले जातात. अगदी खऱ्या खुऱ्या बँकांसारखा व्यवहार इथे सुरू होतो. पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी जी स्लिप बँकेत दिली जाते, अगदी तशी स्लिप या किडी बँकेतल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. एक व्यवस्थापक, एक सहाय्यक व्यवस्थापक आणि एक लेखापाल अशा तीन विद्यार्थिनी बँकेचं कामकाज पाहतात. या बँकेत व्याज नाही, संगणकाद्वारेच सगळा कारभार चालतो. खातेदार विद्यार्थ्यांना पासबुकही देण्यात आलाय. त्यावर ठेवी आणि उचलीच्या सविस्तर नोंदी असतात. विशेष म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्जही दिलं जातं. 200 खातेदार असलेल्या बँकेत वर्षाला 2 लाखांची उलाढाल होते. बँक यहाँ बहुत अच्छी चलती है, जैसे कि यहाँ सूद नहीं लिया जाता और सूद दिया भी नहीं जाता, जैसे दूसरे बैंकों के जैसा नहीं लिया जाता. और यहाँ पे बोले तो अकाउंट खोलने के लिए 110 रुपये लगते हैं और एक साल से पहले ही अकाउंट बंद नहीं होता. हिसाब किताब हम लैपटॉप में ही रखते हैं हिसाब किताब, और जो लास्ट की जो रिसीव आती है वो पीछे लिख देते हम कि आज इतने पैसे और इतनी रिसीव हुई है बोल के. तो उनके हम पासबुक पे एंट्री करते हैं ना कि आपके पास, और डेट डालते हैं उसके ऊपर, और उसके ऊपर पूरे पैसे एकदम लिखते हैं मुकम्मल करके. शाळेतले शिक्षक राजा पटेल यांच्या कल्पनेतून ही बँक सुरू झाली. सुशिक्षित लोकांनाही बँकेचे व्यवहार बऱ्याच वेळा नीट समजत नाहीत, त्यामुळे लहानपणापासूनच बँकेचे आणि आर्थिक व्यवहार मुलांना कळावेत यासाठी ही बँक सुरू करण्यात आली. गेल्या 2 वर्षांपासून ही किडी बँक सुरू आहे. प्रत्येक वेळी मी जेव्हा बँकेत गेलो तेव्हा मला प्रत्येक वेळी एखादा ना एखादा माणूस येऊन मला असा विचारला की भाऊ एवढा भरून द्या, मामा एवढा भरून द्या. तर माझ्या मनात आलं की हे शिकलेले लोक हे दिसतायला तर चांगले दिसले आहेत, पण हे एवढं छोटंसं स्लिप भरत नाही, भरू शकत नाही. म्हणून माझ्या मनात आला शाळामध्ये एक बँकेसारखी बँक सुरू केली, आणि त्या बँकेमध्ये मी मुलांना स्लिप भरणे, पैसे काढण्याची स्लिप भरणे, पैसे भरण्याची स्लिप भरणे आणि बँकेत जे पूर्ण जे काम होतो ते काम मी करण्याचा माझ्या मनात आला, आणि मी ते बँक 2 वर्षापूर्वी सुरू केली. आई वडिलांनी दिलेले खाऊचे पैसे खर्च न करता विद्यार्थी किडी बँकेतल्या खात्यात जमा करतात. शैक्षणिक गरजेसाठी किंवा सण उत्सवासाठी या खात्यातले पैसे काढले जातात. कित्येक वेळा तर घर खर्चासाठीही हा खारीचा वाटा उपयोगाला येतो. हमारा मम्मी देते, कभी कभी हम जमा करके लाके भरते ना, फजूल खर्ची से बचाने के लिए पैसे भरते. कितने जमा हुए आपके? 1220. पापा पापा कितने पैसे जमा कर दिए? कौन देते आपको पैसे? मम्मी. कई के वास्ते? भरने के वास्ते, खाने के वास्ते देते, हम बैंक में भरते. पैसे मिले यहाँ से तुम्हारे? हाँ. कितने? 2000 रुपये. अच्छा, इन्होंने दिए थे? हाँ, हमने भरे थे, सर के पास कार्ड लिए, सर ने दे दिए थे. अच्छा, वो पैसे क्या क्या काम में है? सर के भैया की गोलियां दवा के लिए काम आ गए. किडी बँकेची ही कल्पना खरोखरच उत्तम आहे. नांदेड महापालिकेच्या शाळेत सुरू असलेली ही किडी बँक विद्यार्थ्यांना बँकेच्या व्यवहाराचं शिक्षण देण्यासोबतच बचतीची सुद्धा सवय लावली आहे. ही सवय मुलांच्या आयुष्यात अतिशय महत्वाची ठरणार आहे. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. समाजसेवा करण्यासाठी पैशापेक्षाही जास्त महत्वाची असते ती इच्छाशक्ती. औरंगाबादचा एक तरुण त्याचा व्यवसाय सांभाळून आठवड्याचा एक दिवस अशा समाजसेवेसाठी देतो. तो नक्की करतो तरी काय, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. हा औरंगाबादचा सुमित पंडित, त्याचं छोटेखानी केशकर्तनालय आहे. याच व्यवसायावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, पण समाजासाठी काहीतरी करावं ही इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं आठवड्यातनं एक दिवस तो रस्त्यावर निघतो आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे रस्त्याच्या कडेला बसलेले भिकारी, उड्डाणपुलाखाली बसलेले निराधार लोक, शासकीय इस्पितळाबाहेर बसलेले गरीब आणि गरजू या सगळ्यांच्या स्वच्छतेची काळजी तो घेतो. त्यांना आंघोळ घालतो, त्यांची दाढी करतो, त्यांचे केस कापतो, गरज असेल तर त्यांना डॉक्टरांकडेही घेऊन जातो. ज्यांना अंगावर घालायला कपडे नाहीत त्यांना कपडेही घेऊन देतो.
पोटासाठी तर सगळेच काम करतात, मात्र दुसऱ्यांसाठी केलेल्या या कामांमधनं समाधान मिळत असल्याचं सुमित सांगतो. जे काही आजारी लोक आहे त्यांना मी आंघोळ घालतो. जे कुठेही पडलेले मला दिसले त्यांची दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ घालून 108 फोन करून मी त्यांना घाटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचून मेडिकल माझ्यातर्फे जी काही मदत होईल मी ती करतो. 1 रुपया आजपर्यंत मी कोणाचा घेतलेला नाही. माझ्या तनमन धनानी माणूस की हा धर्म मी स्वीकारलाय आणि मी माझ्या आयुष्यामध्ये तनमन धनाने जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे सर्व करत राहणार आहे. विशेष म्हणजे या सामाजिक कार्यात सुमितची पत्नीही त्याला साथ देते. विशेष म्हणजे या दोघांची चिमुकलीही आई बाबांबरोबर या कामात आनंदाने भाग घेते. माझे पतीदेव हे जे कार्य करत असतात, गोरगरिबांची सेवा, एखाद्याला रक्ताची गरज असली तर रक्ताचं कार्ड देतात, रक्ताचे बॅगी घेऊन. एखादा पेशंट लांबून जरी आलं तर त्याची जेवणाची व्यवस्था लगेचच्या लगेच होत नाही तर मी स्वतः टिफिन बनवून देते घरून. व ह्या सर्व कार्याला आमचं पूर्ण परिवार त्यांचा साथ देतोय. आम्हाला अभिमान आहे त्यांचा की एवढं गोरगरिबांची सेवा करतोय. एक दिवस सुमितला सरकारी दवाखान्याबाहेर एक वृद्ध जोडपं दिसलं. विविध आजारांनी त्यांना वेदना होत होत्या. त्यांच्या तिन्ही मुलांनी आई वडिलांना घराबाहेर काढल्याचं सुमितला समजलं. सुमितनं दोघांचीही धर्मशाळेत राहायची सोय केली. त्यांच्या खाण्याचा आणि औषधाचा खर्चही सुमित करतो. सुमितच्या रूपात देवच भेटला असं हे आजी आजोबा सांगतात. माझ्यासाठी पुष्कळ केलं गेलं साहेब, एका पेक्षा जास्त केलं त्यानं. जेवण खावण कपडा रत्ता औषध पाणी सर्वच काही आमचं ते करतात. अजून म्हणतात तुम्ही राहायच जाऊ नका. आम्हाला दोघांना म्हणले काळजी करू नका, आम्ही खाण्याचा राहण्याचा पैसा देतो आणि तुम्ही रडू नका. रडायला लागल्यावर मग त्यांनी माझे पैसे भरले, राहण्याचे खाण्याचे जेवणाची सगळी व्यवस्था केली, मेडिकलचं औषधे आणून दिली. मग तोच काळजी घेतोय त्याला. इथं आल्याबरोबर आम्हाला विचारतोय पैसे आमचे बाकी राहिले भरायचे 2 दिवसाचे की तू भरून आणि चालल्या जातो. सुमित त्याच्या छोटेखानी दुकानात जेमतेम पोटापुरतच कमावतो, मात्र तरी सुद्धा त्यातला एक हिस्सा तो समाजाला देतो. एक दिवस समाजासाठी देत संपूर्ण दिवस तो या निराधारांच्या सेवेत घालवतो. एरवी रस्त्यावरच्या या निराधारांना गरजूंना टाकाऊ नजरेनंच पाहिलं जातं, पण सुमित सारखे अनेक लोक मदतीला धावून येतात आणि माणुसकीवरचा विश्वास आणखी घट्ट होतो. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. कचऱ्याचं काय करायचं राज्यातल्या प्रमुख शहरांमधला हा सगळ्यात मोठा प्रश्न. हिल स्टेशन असलेल्या पाचगणी नगर परिषदेनं यावर उत्तम तोडगा शोधून काढलाय. देशातला पहिला स्वच्छ भारत स्तंभ इथे उभारण्यात आलाय. पाहुयात पाचगणी नगर परिषदेनं कुठलं कौतुकास्पद काम केलंय. समुद्र सपाटीपासून 4,387 फूट उंचीवरचं थंड हवेचं ठिकाण, जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ. पाचगणी शहराची लोकसंख्या फक्त 15,000 आसपास, पण पाचगणीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 40 शाळा आहेत. देशभरातले 20,000 विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. पाचगणीत देशभरातून दरवर्षी 8 ते 10 लाख पर्यटक येतात. पाचगणीतली 30 हॉटेल्स आणि 150 शॉपिंग मॉल्स या सगळ्यामुळे पाचगणी शहरात दररोज 5 टन कचरा गोळा होतो. या कचऱ्याचं काय करायचं असा प्रश्न पाचगणी नगरपालिकेसमोर होता, मात्र यावर नगरपालिकेनं उत्तम उपाय शोधून काढला. तो म्हणजे कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्याचा. जे सुका कचरा येतो त्याचे 7 सेग्रिगेशन करून त्या त्या फॅक्टरीला पाठवून देतो आम्ही कुठे ते रिसायकल होऊ शकतं. इन्सिनरेशन मशीन मध्ये आम्ही डायपर्स आणि तुमचे सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे ते त्याच्यात टाकून, त्यामुळे पाचगणी आज आपण म्हणायला हरकत नाही की झिरो गार्बेज आहे. जे काय कचरा निघतो आम्ही ते रिसायकल करतो आणि खताकडनं आम्हाला ॲव्हरेज रोज 300 ते 500 किलो आमचं खत विकलं जातो. तर थोडक्यात म्हणायला हरकत नाही की कचऱ्यातून आम्ही पैसे कमवत आहोत. पाचगणी शहरात दररोज 3.5 टन ओला आणि 1.5 टन सुका कचरा जमा होतो. पाचगणी शहरापासून 2 किलोमीटरवर पाचगणी नगरपालिकेनं स्वच्छ भारत पॉइंट नावाचा कचरा डेपो उभारलाय. त्यामध्ये केमिकल विरहित सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. सध्या या प्रकल्पातून दररोज 3 टन सेंद्रिय खत तयार होतं. शेतकऱ्यांना 5 रुपये किलोप्रमाणे हे खत विकलं जातं. विशेष म्हणजे गावातच सेंद्रिय खत मिळत असल्यानं स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी उत्तम फायदा होत असल्याचं शेतकरी सांगतात. आम्ही इथे पाचगणीमध्ये गेल्या 2 वर्षापासून 2015 पासून कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प चालू केलेला आहे.
त्यानंतर ना आपण बघू शकाल आता पुढे गेल्यानंतर ना जर कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प चालू केल्यापासून इथे तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही. इथे तुम्हाला एक अशी मस्त अशी गार्डन वगैरे दिसेल. प्रत्येक शहरात कचऱ्याची मोठी समस्या आहे, पण पाचगणी नगरपालिकेप्रमाणे पुढाकार घेतला तर कचऱ्याची डोकेदुखी तर मिटेलच, उलट त्याचा प्रत्येक शहराला फायदाच होईल. विकास भोसले, झी मीडिया, पाचगणी. स्वप्नांवर विश्वास ठेवला तर त्या स्वप्नांना एक दिवस नक्की पंख मिळतील. दोन चिमुरड्यांना हा विश्वास दिला त्यांच्या दोन दादांनी. आपल्याला हे कधी शक्य होईल की नाही असं वाटत होतं, ते त्यांना शक्य झालं आणि त्यांच्यासाठी आभाळही ठेंगणं झालं. रश्मी आणि सोनाली ह्या दोघींचं विमानात बसून हवेत भरारी घेण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. आपण स्वतःच पंख लावून हवेत उडतोय असं या दोघींना वाटत होतं, कारण आपण कधी विमानात बसू शकतो ह्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. नाला सोपाऱ्यात राहणाऱ्या ह्या दोघी बहिणी आई बरोबर छोट्याशा पत्र्याच्या घरात राहतात. वडील लहानपणीच गेले. आई दुसऱ्यांच्या घरी मोल मजुरी करते. गेल्या 31 डिसेंबरला ह्या दोघी आई जिथे काम करतात तिथे गेल्या. बाहेर गच्चीत बसलेल्या असताना त्यांना विमान दिसलं. त्या दोघी एकमेकींशी गप्पा मारायला लागल्या. आपण कधी विमानात बसून उंच उंच उडणार असा त्यांच्या गप्पांचा विषय होता. त्यांची आई जिथे काम करते तिथे राहणाऱ्या यश आणि कार्तिक ह्या दोन तरुणांनी त्यांच्या गप्पा ऐकल्या आणि या दोघींचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं. कार्तिक आणि यश काही श्रीमंत नाहीत, पण ह्या दोघांनी पॉकेट मनी मधून पैसे बाजूला काढले आणि एका वर्षाच्या आत ह्या दोन चिमुरड्यांचं स्वप्न पूर्ण केलं. लास्ट इयर जो था 31st 2015 16 का, तो उसके अंदर है ना बच्चे लोग के साथ हम लोगों ने सेलिब्रेट किया था 31st को रात को 12 बजे. तो केक वो सब लाया था, तो है ना रात को मतलब हम लोग ऐसी मस्ती मजाक चालू था, तो बच्चे लोग बोले अरे ऊपर से देख प्लेन जा रहा है. तो लोग का इच्छा था कि ये लोग को घूमना था. तो मेरा प्लानिंग आया, तो मेरा थोड़ा बजट के वजह से हम लोग ने घुमा नहीं पाया. तो मेरा फर्स्ट प्रोग्राम सोच के फिर हम लोग ने एक साल बाद अभी स्टेप लिया 18 तारीख को नवम्बर को. तो फिर वो लोग को हेलीकॉप्टर में घुमाया, सब दिखाया. ये लोग का फर्स्ट टाइम था ट्रेन में, ये लोग कभी ट्रेन में ही नहीं गए थे. तो ये लोग को ट्रेन में भी हम लोग ने लेके गए, थोड़ा घुमाया उधर. फिर हेलीकॉप्टर राइड के बाद भी वो लोग को थोड़ा घुमाने के बाद हम लोग इधर लेके आए इनको. प्लेन देखते थे, पेपर में देखते थे, या कोई बच्चे लोग बोलते थे किसके हाथ में देखते थे प्लेन. तो लोग को बहुत इच्छा होता था हमारे पास भी हम भी घूमने जाए कभी. ये लोग की कैपेसिटी नहीं था, लेकिन फिर भी ये लोग का एक ड्रीम था कि ये साकार करने का ऐसा. तो उनकी मम्मी को रोज लोग बोलते थे कि मम्मी प्लीज़ हमको लेके जाओ एक बार ऐसा प्लेन में लेके जाओ देखने का. हमें एटलीस्ट देख के तो आए, हम लोग ऐसा पेपर में देखते हैं या न्यूज़ में देखते हैं किधर भी देखते हैं वैसा. तो उनका अच्छा हुआ, तो रोज लोग बोलते थे. तो फूड ग्रेन्स, खाना पीना, कपड़ा, बुक्स तो हर एक जन देता है, वो तो नॉर्मल करता है हर एक जन. लेकिन एक मेमोरीज बनाने के लिए कैसा रहता है, एक कुछ मोमेंट एक कैप्चर करने के लिए वो लाइफ टाइम याद रहता है. आकाशात दिसणारं विमान एवढं मोठं असतं ह्यावर दोघींचा विश्वासच बसत नव्हता. हेलिकॉप्टर सुरू झाल्यावर दोघी घाबरल्या, पण नंतर मुंगी एवढी दिसणारी माणसं आणि झाडं बघून दोघींनाही गंमत वाटली. बिल्डिंग दिख रहे थे, फिर पाणी दिख रहे थे बहुत सारे, फिर बच्चे लोग दिख रहे थे, गार्डन सब दिख रहे थे. मेरे को बहुत मजा आया. हम लोग ने वहां से जो चपाटी देखे, पाणी देखे, बिल्डिंग्स देखे, बहुत कुछ देखे. या हेलिकॉप्टर सफरीसाठी 15 ते 20 हजार रुपये खर्च आला, पण दोघी चिमुरड्यांना झालेल्या आनंदापुढे सगळं फिकं होतं. ह्या चिमुरड्यांना तर आकाश ठेंगणं वाटायला लागलं, पण कौतुक यश आणि कार्तिकचं स्वप्नांवर विश्वास ठेवा ती पूर्ण होतात हे या दोघांनी चिमुरड्यांना शिकवलं. प्रवीण नलावडे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, वसई. स्वप्न अफाट असतात, फक्त ती पूर्ण होतात तेव्हा मात्र ती बेफाट होतात. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्यासमोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना, चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
sukhavarta@gmail.com. निवडक सुखवार्ताचा निरोप घेऊया एका प्रार्थनेनं. आनंदी जन्म जी घेते आनंदे विश्व कोंदते आनंदी लीन जी होते ती विद्या मी